ह्या पाठातील कठिन शब्दांचे अर्थ आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. या पाठात जे काही उत्तरं दिली आहेत प्रश्न आणि त्याची उत्तरं अतिशय सोपी आहेत. लेखक मूर्तीला तडे जाऊ नयेत यासाठी लेखकाला सापडलेला उपाय गाईचं शेण आणि घोड्याची लीद. घोड्याचं शेण नका घेऊ, घोड्याची लीद घ्या. लेखकाचा कॅनव्हास नदीच्या पात्रातील दगड. दगडांचं वर्णन लेखकाने त्याच्या खेड्याचे सांगितलेले विशेष. निळे डोंगर, हिरवी रानं, दुथडी भरून वाहणारी नदी, वाढवणारे घटक, पिवळा, नंतर जे काही जोड्या लावा आहेत एका शब्दात उत्तरं आहेत. हिरवी राने, सावली दाट, निळे डोंगर, खेळ खेळूया शब्दांची नाम आणि त्याचं विशेषण दिली आहेत. एखाद्या शब्दाबद्दल एखादा शब्द एक नामाबद्दल जी माहिती जास्त सांगतो त्याला आपण विशेषण म्हणतो. इथे मी थांबते. धडा शिकवून झाला आहे. प्रत्येकाने प्रश्नोत्तरं पूर्ण सुवाच्य अक्षरात लिहायचं आहे. आजची तारीख घालायची आहे त्याच्यावर. तुम्हाला सांगते देता येतील अशी आणि ह्या ह्याचे प्रश्नोत्तरं लिखाण पूर्ण करायचं आहे.